मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण याचे काही गणित बघणार आहोत। तर आतापर्यंत आपण या टॉपिकवर एकूण दोन व्हिडिओ बघितले, हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। तर चला सुरू करूया। तर बघूया आपला पहिला प्रश्न आजचा। तर पहिला प्रश्न असा आहे की 2 × a बरोबर 3 × b बरोबर 4 × c। तर ए आस बी आस सी याचा आपल्याला प्रमाण काढायचा आहे। तर पहा अशा प्रकारे जर प्रश्न आला तर आपण तो कसा सॉल्व करणार। तर पहा 2, 3 आणि 4 याचा घ्यायचा लसावी, यांचा सर्वात अगोदर इथं लसावी घ्यायचा। तर यांचा लसावी किती येणार? तर यांचा लसावी येणार 12। तर पहा यांचा लसावी 12 आला। आता तो हे जे 12 आहे त्या सर्वांना भागे लागा। तर पहा भागेला 12 बरोबर 3b भागेला 12 बरोबर 4c भागेला 12। तर आता हे समीकरण सॉल्व करा। बेसक 12, 3 × 12 आणि 4 × 3 = 12। तर पहा a/6 b/4 आणि c/3। तर पाहिजे अशा प्रकारे ए आस बी आस सी चं जे प्रमाण आहे ते येणार 6 × 4 = 3। तर पहा अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो गणित। तर पहा आता आपला दुसरा प्रश्न हा पण सेम तसंच आहे। तर हा आपण तशा प्रकारे सॉल्व करू। सर्वात अगोदर आपण 3, 4 आणि 5 यांचा लसावी काढणार। 3, 4 आणि 5 बघा यांचा लसावी येणार 60। तर आता हे जे आहे यांना सर्वांना 60 भागेला करणार। 4b/60 बरोबर 5c/60। तर आता भाग तोडा। तर पहा येथे 20 येणार, येथे 15 येणार आणि 12 × 5 = 60, येथे 12 येणार। तर पहा आता a/20 b/15 c/12। तर अशा प्रकारे येथे ए बी आणि सी यांचं जे गुणोत्तर आहे ते येणार 20, 15 आणि 12। तर पहा मित्रांनो, आपला हा पुढचा प्रश्न आहे। तर आपण टाईप चेंज केला या प्रश्नामध्ये। तर पहा प्रश्न काय आहे, 2 संख्येचे गुणोत्तर 2 × 3 आहे। जर प्रत्येक संख्येत जर आपण 5 मिळवले तर नवीन गुणोत्तर 4 × 5 मिळते। तर लहान संख्या शोधा। तर पहा आता कशाप्रकारे आपण सॉल्व करणार। तर सर्वात अगोदर काय करायचं, हे जे 2 संख्येचे गुणोत्तर दिलेले आहे तर आपण इथे करू पहिली संख्या जी आहे ती घ्यायची, म्हणजे 2x हे गुणोत्तर दिलेले आहे ना, म्हणून आपण इथे x लावलं। व दुसरी संख्या आपण घेऊ 3x बरोबर आहे। आता बघा आता काय म्हणत आहे, जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले तर नवीन गुणोत्तर 4 × 5 मिळते। तर पहा आता येथे प्रत्येक संख्येत 5 मिळवा। 2x + 5 3x + 5 पहा आता हे पहिली संख्या आहे, यामध्ये 5 मिळवले। दुसरी संख्या आहे, यामध्ये पण 5 मिळवले। तर आपल्याला जे नवीन गुणोत्तर आहे ते काय मिळते, 4 × 5 मिळते। नवीन गुणोत्तर 4 × 5 मिळते। तर पहा आता हे समीकरण आपण आता येथे तयार केलं आणि आता हे सॉल्व करणार। तर 5 हा जो 5 आहे हा इकडे नाही आला गुणेला। तर पहा 5 2x + 5 तर पहा 2x + 5 आणि हे जे समीकरण इकडे 4 ला नाही गुणेला, 4 3x + 5। तर पहा आता हे आपण सॉल्व करू। 5 × 2 = 10 + 5 = 25 4 × 3 = 12 + 5 = 20। तर पहा आता हे एका साईडला नाही दोन्ही पण, x x जवळ आणा आणि हे जवळ जोडा।
तर पाहता कशा प्रकार आपण सॉल्व करणार, 12x वजा 10x हा या साइडला आणला आणि बघा हे 20 इकडे आना, तर अधिकचं चिन्ह आहे, तर इकडे काय येणार वजा चिन्ह, म्हणजे 25 वजा 20, तर इथे येणार 5 आणि इथे येणार 2x 5। तर पहा आता आपल्याला इथे x ची किंमत काय मिळाली, तर इथे आपल्याला आता x ची किंमत मिळाली 5/2। तर पहा आता x ची किंमत आपल्याला मिळाली 5/2। तर आता आपण ही x ची किंमत जी पहिली संख्या आणि दुसरी संख्या आपण जे काढली 2x 3x इथे पुट करणार, तर पहा आता ते कशा प्रकारे आपण करणार, तर पहिली संख्या आपली काय होती, पहिली संख्या होती 2x। तर पहा इथे x ची किंमत टाका, x ची किंमत किती आली 5/2, 5/2 म्हणजे x आपला किती येणार, म्हणजे पहिली संख्या येणार 5। हां आता दुसरी संख्या, तीन एक्स, आता एक्स ची किंमत इथे आपण पुट करू 5/2। तर बघा दुसरी संख्या आपली काय येत आहे 15/2, आणि हे जर आता आपण सॉल्व केलं तर येणार 7.5। तर बघा आता आपल्याला काय म्हटलं येतं की लहान संख्या कुठली, तर लहान संख्या आपली कुठली आहे ही 5। तर अशा प्रकारे येते ऑप्शन नंबर 2 बरोबर। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक असंच गणित बघणार आहोत आणि ते सॉल्व करून बघू, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते सॉल्व करून बघा तुमचे आन्सर येते का। तर चला दुसरा प्रश्न आपण बघू। तर पहा हे आपलं दुसरं गणित आहे, हे पण सेम तसंच आहे। सो दोन संख्येचे गुणोत्तर एकाच 2 आहे, जर प्रत्येक संख्येत 4 मिळवले तर नवीन गुणोत्तर जे आहे ते 3/5 मिळणार। तर पहा लहान संख्या कुठली, तर लहान संख्या कोणती, तर पहा आपण सेम तसंच सॉल्व करणार। पहिली संख्या काय घ्यायची 1x, दुसरी संख्या 2x, आता दोन्ही संख्येत किती मिळवत आहे 2। तर बघा या 1x ला आपण x लिहू, तर दोन्ही संख्येत 2 मिळवत आहे, दुसऱ्या संख्येत पण 2 मिळवले, तर आपल्याला नवीन गुणोत्तर काय मिळणार 3/5 बरोबर। आता हे सॉल्व करा, तर पहा डायरेक्ट सॉल्व करू 5x अधिक 5 × 2 = 10 आणि हे 3 × 2 = 6 अधिक 6। तर बघा एक्स एका साइडला आणायचा म्हणजे येणार एक्स आणि हे पण एका साइडला न्यायचे म्हणजे येणार बघा 4। तर एक्स ची किंमत आपल्याला किती मिळाली, एक्स ची किंमत मिळाली 4 आणि या संख्येमध्ये आता पुट करा। तर पहा जे एक्स बरोबर 4 आलं म्हणजे पहिली संख्या काय आपली एक्स, तर एक्स बरोबर 4 आलं म्हणजे पहिली संख्या किती 4, तर ऑप्शन नंबर आपला 4 बरोबर राहणार। तर पहा मित्रांनो आपला टाइप 10 आहे। तर पहा काय म्हणत आहे प्रश्न, दोन संख्येचे गुणोत्तर 3/5 आहे, जर पहिल्या संख्येत संख्यांमध्ये 2 मिळवली, पहिल्या संख्येत जर 2 पहिल्या संख्येत मिळवले व दुसऱ्या संख्येतून वजा केली तर जे गुणोत्तर आपल्याला ते मिळते 2/3। तर लहान संख्या शोधा। तर पहा आता आपण कशा प्रकारे सॉल्व करणार, सेम तस तीच प्रोसिजर। तर पहा इथं पहिली संख्या आपण घेऊ 3x व दुसरी संख्या घेऊ 5x, हे इथं दिलेलं आहे आणि काय म्हणत आहे पहिल्या संख्येत 2 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 2 वजा केले। तर पहा आता इथे आपण सॉल्व करणार, पहिल्या संख्येत 2 मिळवले व दुसऱ्या संख्येतून 2 वजा केले, तर नवीन जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर मिळणार 2/3। तर पहा आता हे इथं समीकरण तयार झालं, तर हे समीकरण सॉल्व करा, 9x अधिक 6 बरोबर एक्स 10x वजा 4। तर पहा आता एक्स एका साइडला न्या म्हणजे ना एक्स म्हणजे एक्स बरोबर आलं 10, एक्स बरोबर आलं 10, तर आता जे एक्स बरोबर 10 आलं ते या संख्यांमध्ये पुट करा। तर पहा
आपली जी पहिली संख्या आहे ती घेऊ 3x म्हणजे 3 गुणेला 10 म्हणजे बरोबर किती 30 आणि दुसरी संख्या घेऊ 5x म्हणजे 5 गुणेला 10 म्हणजे किती 50 तर काय म्हटलं आपल्याला प्रश्नामध्ये तर लहान संख्या शोधा तर लहान संख्या किती 30 30 ही लहान संख्या आहे तर पहा अशा प्रकारे आपण ही सॉल्व करू शकतो यामधून आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत तर पहा सेम तसाच प्रश्न आहे तर बघा आपण कशा प्रकारे सॉल्व करणार तर लहान संख्या यामध्ये पण आपल्याला लहान संख्या शोधायची आहे यामध्ये पण आपल्याला लहान संख्या शोधायची आहे तर पहा कशा प्रकारे सॉल्व करणार तर सेम तशाच प्रकारे पहिली संख्या घ्यायची पहिली संख्या किती आहे आपली 8x आणि दुसरी संख्या किती येणार दुसरी संख्या येणार 3x आणि काय म्हणत आहे 7 पहिल्या संख्येत मिळवली दुसऱ्या संख्येतून वजा केली तर पहा 8x अधिक 7 3x वजा 7 तर आपल्याला गुणोत्तर काय मिळते गुणोत्तर नंतर मिळणार 3 2 बरोबर तर आता सॉल्व करा 8 16 16x 14 बरोबर 9x वजा 20 तर पहा आता हे एक्स जे आहेत ते एका साईडला न्यायचे तर पाहायचं इथे तर पहा एक वजा 21 आणि हे जे 14 आहेत इकडे वजा होतील तर म्हणजे किती येणार आता तर पहा इकडे येणार 7x आणि वजा 21 वजा 14 इकडे 14 अधिक आहे ना इकडे वजा होतील तर पहा आता वजा 35 तर आता आपल्याला x ची किंमत मिळणार आणि हा 7 इकडे भागेला आला तर 7 5 35 तर x आला आपलं वजा 5 x वजा 5 आलं तर आता वजा 5 ची किंमत जी आहे ती इथं टाका पहिल्या संख्येत आणि दुसऱ्या संख्येत तर पहा आता 8x आहे ना पहिली संख्या तर पहा 8 × 5 वजा 40 आणि 3x आला तर 3 × 5 म्हणजे वजा 15 तर आता या दोनपैकी लहान संख्या कोणची वजा 40 तर अशा प्रकारे आपण येथे आज गणित सॉल्व केले याचे गुणोत्तर आणि प्रमाणचे तर मित्रांनो आपले गुणोत्तर आणि प्रमाणचे आपण आतापर्यंत एकूण टाईप 10 बघितले तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे धन्यवाद